हाय गाइज वेलकम बैक टू माय चैनल। आज आम्ही आलो ATMC मार्केटला, मसाला मार्केट ई गल्लीला। आता आम्ही आहे इथून सगळे मसाला मार्केट, इथे सगळे वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत। चल आता आपण, हे खूप मोठं मार्केट आहे तर हळूहळू एक एक ठिकाणे जाऊया। आता चला ATMC मार्केटला यायला आपल्याला सांदपाड्याला वेस्टला उतरून रिक्षानी इथपर्यंत आपण येऊ शकतो। आम्ही एच गल्लीमध्ये आहे। हे बघा काय मस्त केलंय इथे। तर हे सगळे ड्रायफ्रुट्सचे शॉप आहेत, हे होलसेलचं आहे सगळं। हे बघा खूप लांब लांब त्यांचा माल जातो इथून। हे बघा चॉकलेट्स पण आहेत डिफरंट वाले। बघा सगळं डिफरंट आहे इथे। भारी बार आहे। हे बघा इथे मोस्टली लोक दिवाळीची शॉपिंग करायला येतात। ड्रायफ्रुट सुद्धा पासून आहे इथे। हे बघा तर मम्मी आणि मावशी दोघी पण आता इथे चालू झाले शॉपिंग करायला। दिवाळीचं सगळं सामान लागतं, राहिलं ते पण घ्यायला इथे। तर मम्मी आणि मावशी ओनरला सगळं सांगतात आहे काय काय हवं आहे। ते लोकं हरिओम हा शॉपमध्ये थांबले आहेत। मम्मी आणि मावशीचे ओळखीचे आहे शॉपवाले। सो तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा होलसेलमध्ये। हे बघा हे खूप छान आहे बोलले म्हणून ते लोक एवढे शॉप सोडून हरिओम हा शॉपमध्ये आले। ते लोक H36 शॉप आहे हरिओम, मसाले आणि ड्रायफ्रुट्स आहे। बघा मावशांनी ते लोक सांगतात ते सगळं जे काय हवं आहे ते। बघूया आता किती साबण घेणार आहेत ते लोक। शॉपमध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत, मसाल्यांमध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत, सॅम्पलमध्ये पण ठेवलं आहे। हे बघा नारळसुद्धा माझ्याजवळ आहे तर खूप छान वाटतात। ते बघा खराब वगैरे पण नाही, खूप छान आहेत, पांढरे शुभ्र आहेत आपले नारळसुद्धा। हे बघा तुम्ही बघू शकता खूप सारे व्हरायटीज आहेत। पण या लोकांनी आरते चित्ते लावले आहेत आतमध्ये, अजून खूप आहे आतमध्ये सुद्धा। ह्यांचं खूप मोठं शॉप आहे, वरती पण आहे खालती पण आहे। बघा अर्धे व्हरायटीजच लावले त्या लोकांनी, खूप सारे व्हरायटीज आहे त्यांच्या इथे। ड्रायफ्रुट्सचं पण ठेवलं आहे। आम्ही आलो आहे आसाम टी सेंटरला, बरोबर हरिओमच्या बाजूलाच आहे आसाम टी सेंटर। हे बघा माझी मम्मी ग्रीन टी पिते, तिला ग्रीन टी लवर आहे ती, त्याच्यामुळे आम्ही लोकांनी ग्रीन टी घेतली आहे का इथे। तर त्यांचा लार्ज अमाऊंट, इथे खूप वेगळेवेगळे प्राइजेस आहेत कॉफीचे, वेगळेवेगळे कॉफीज आहेत, टीज आहेत। ते कॉफी टीजपासून सगळं अवेलेबल आहे, तुम्ही इथे पण ट्राय करा। कारण की आता मम्मीने तर ट्राय केलं, तुम्ही पण नक्की ट्राय करा, इथे व्हिजिट करा आसाम टी सेंटरला। तर आम्ही मसाल्याच्या गल्लीत चाललो, ई गल्लीला चाललो आहे। आता आम्ही बघू इथे, इथे बघा पुरा रेडी फराळ सुद्धा भेटतो। ते सगळं टेस्टिंगला सुद्धा ओपन असतात, जेवढं तुम्ही हात घालून खाऊ शकता तेवढं एवढं पोट भरतात। मम्मी आणि मावशीसोबत गेली तिथे तर नुसते ड्रायफ्रुट्स दे हे दे ते दे, अक्षरशः पोट भरलं सगळं माझं। तर तो सगळं ओपन ठेवलं आहे, जेवढं हवं तेवढं खाऊ शकता, रेडी फराळ सुद्धा भेटतो इथे। दिवाळीमध्ये कोणाला गिफ्ट देण्याचा प्लॅन चालू असेल तर तुम्ही ह्याच्यात देऊ शकता, ड्रायफ्रुट्स काजू बदाम असं पॅक करून। खूप मस्त वाटतं, हे बघा भारी आहे। हे बघा इथे तर चाय ड्रायफ्रुट्स राहू शकतात। बघा किती भारी वाटतंय। बैसा बिसचा प्राईस किती नाही आहे हे बैसा खाली किती सगळं ड्रायफ्रुट्सचा त्यांची प्राईस सांगत आहे। मम्मीने प्राईस विचारली आहे, बघूया काय सांगतोय प्राईस। बाकीचे पण बघा किती डिसेंट आहे पण खूप साधे होते। हे तर खूप भारी वाटते बघा, रोज गोल्ड कलरमध्ये एवढे मोठे पण आहेत। त्याच्या खाली बाउल्स सुद्धा आहेत, हे बघा बाउल्स मध्ये सुद्धा आहे बदाम। हे कसे भरले आहेत बघा, त्यात पण भारी भरून ठेवले आहेत। हे बघा ह्याच्यात पण तुम्ही असे नॉर्मली भरू शकतात, हे जास्त भारी वाले आहेत, भरू शकतात। मस्त मस्त आहे, भारी भारी भरलेल्या सुद्धा आहे ते बघा, मस्त वाटतं ते बघायला सुद्धा। सगळ्याची प्राईस डिफरंट आहे। हे
ह्याच्यात 100-100 ग्राम येणार काजू बदाम, 100 ह्याच्यात 100 ह्याच्यात, आणि हा 1100 पर्यंत पुरा डब्बा येणार पॅक करून आपल्याला. काजू बदाम सुद्धा ते लोक दाखणार आहेत आपल्यात. प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, त्याच्यात जास्त भरल्यात ते जास्त रेंज जे असेल थोडी, ह्याच्यात 2 बसणार तर 2 थोडी 1100 पर्यंत बोलला तो येणार. आता मम्मीने विचारलं त्याची प्राईस, आता बघूया तो किती सांगतो त्याची प्राईस. ह्याची पण 100-100 ग्रामचे पण ह्याच्यात 4 आयटम्स येणार. तुम्ही कोणते पण 4 आयटम्स ठेवू शकता ह्याच्यात. ते 520 पर्यंत येणार बोलले, आणि तेच 1100 पर्यंत येणार फक्त 2 आयटम्स. बघा हे तुम्ही असं भारी वाटते हे पण, हे बघा सगळं ओपन पण होऊ शकतं असं, खूप मस्त आहे. पण मध्ये पियुष मार्केटिंग म्हणून आहे, तिथे गर्दी बघा. आता ही दिवाळीची गर्दी आहे, जसे लोक घरात मसाले बनवतात तेव्हा पण सेम ही गर्दी असते. आता दिवाळीची जर जास्तच गर्दी आहे बघा, तुम्ही बघू शकता कोणाला मैदा पिठी साखर हे सगळं बनवायला लागतं सगळे आयटम्समुळे एवढी गर्दी आहे बघा तुम्ही. प्रचंड आतमध्ये पुरा दुकानाच्या आतमध्ये सुद्धा गर्दी, पुऱ्या गल्लीलाच आहे एवढी गर्दी तुम्ही बघू शकता. अजून पब्लिक येतच राहते आणि बघा आम्ही तर आताच्या स्टार्टवरच थांबलोय, पण आतमध्ये अजून आम्हाला जायचं आहे. पण एवढी गर्दी बघून प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला गर्दी दिसेल. इथे तुम्ही बघू शकता किती सारे गव्हाचे प्रकार आहे बघा, किती सारे गव्हाचे प्रकार. ह्याच्यात तर सगळ्यात जास्त तांदळाचे प्रकार दिसतात आहे मला, हे बघा तुम्ही बघू शकता. जसं की सुरती कोलम आहे, बॉइल्ड राईस आहे, कोलम आहे, आंबे मोहर आहे. इथे सगळे वेगळे वेगळे आहेत बघा, खूप वेगळे वेगळे आहेत. गहू पण बघू शकता तुम्ही कोणत्या कलरचे बनवते बघा, ब्राऊन सारखे पण आहे. हे वाले ब्राऊन आहे, थोडे वेगळे ब्राऊन आहे ते बघा. सगळ्यांचे वेगळे वेगळे प्राईस इथे लिहिले सुद्धा आहेत, 54-60 सगळ्याचं वेगळं वेगळं लिहून सुद्धा ठेवलं आहे बघा. 72-68 बासमती तांदूळ आहेत बघा, 36-88 सगळे वेगळे वेगळे, 70 प्रत्येक बासमतीचे वेगळे वेगळे बघा. ते उकडा तांदूळ आहे 44 हा पण उकडा आहे, 56 प्रत्येकाचे वेगळे वेगळे रेंज आहे. सगळ्याचं लिहून ठेवलं आहे इथे. हे ब्राऊन राईस आहेत खरं तर, मी चुकून हे बोलली तुम्हाला, गहू बोलली, हे राईस आहेत खरं तर मला मम्मी आता बोलली, हे ब्राऊन राईस आहे 60. ते तुम्हाला सगळं मिक्स भेटेल हे बघा, टेलॉक्सपासून सगळं भेटणार आहे बघा. तुम्हाला चकली बनाना वेफर्स वेगळे वेगळे पण आहेत हे बघा. चॉकलेट काजू भेटतात, भाकरवडीपासून खूप सारे कचोरीज आहेत. ह्याचा रेंज काय तुम्ही सांगू शकता? वेगळ्या वेगळे रेट आहेत ते बोलतात. असं हे चिवड्याचे किती रेट आहेत? 280 रुपये, 360 रुपये, अलग अलग 240 आहे, 240 आहे, 240 आहे, अलग अलग 160 रुपये. प्रत्येकाचे सगळे मिक्स आहेत. हे बघा बिस्किट्स आहेत, हे बघू शकता तुम्ही. हे बघा काय प्रिंटेड छोटेसे मस्त बिस्किट्स आहेत. हे बघा चॉकलेट्स वाले बिस्किट. हे बघा हे शेंगदाणे आहेत. हे बघा हे चोकोसचे व्हरायटीज आहेत इथे, बघा तुम्ही बघू शकता. हे साधे चोकोचे टेडी बिस्किट, हे टेडी बिस्किट्स आहेत. हे सांगतात काका आता आपल्याला. कोकोनट चॉकलेट स्ट्रॉबेरी सुद्धा आहे, आणि हे ओरिओ वाले आहेत. काय भारी भारी आहे, ते तुम्हाला टेस्टिंगला सुद्धा भेटतात. रेडीमेड करंजी सुद्धा भेटणार आहे बघा, रेडीमेड नानकट सुद्धा येते बघा. ह्याला बदाम लावलं, ह्याला काजू लावलं ते बघा. रेडीमेड फरसान सुद्धा भेटतो, फरसान सुद्धा आहे रेडीमेड बघा, फराळ सुद्धा भेटतो. आणि वरती सगळं उपासाचं ठेवलंय, उपासाचे बटाट्याच्या सळ्या, बटाट्याचे वेफर्स, केळ्याचे वेफर्स बघा, उपासाचे चिवडा सुद्धा आहे लोकांचा. इथपर्यंत लास्ट पर्यंत आली आहे, लास्ट पर्यंत सुद्धा आपल्याला हीच गर्दी भेटते बघायला. आर पटेलमध्ये पण सुद्धा हीच गर्दी, प्रत्येक शॉप्सला तुम्ही बघू शकता. सचिन ट्रेडिंग्समध्ये पण आतमध्ये सुद्धा हीच गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गर्दी भेटणार, आणि जशी दिवाळी आहे तसा अजून गर्दी वाढणार आहे.
अच्छा अजून दिवाळीला वेळ आहे म्हणून थोडी गर्दी कमी दिसते आपल्याला. प्रत्येक ठिकाणी सेम गर्दी, प्रत्येक छोट्या ते मोठ्या दुकानापासून E51 आता आली आहे मी बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेम गर्दी दिसणार आहे, प्रचंड गर्दी आहे. हेच गर्दी कंटिन्यू आहे, अजून गर्दी वाढत जाणार आहे जसं संध्याकाळ होणार आहे तसं. कंटिन्यू शॉप्समध्ये, प्रत्येक शॉप्समध्ये गर्दी आहे. आणि मावशी आणि मम्मीच्या प्रत्येक शॉप्समध्ये थांबून थोडं ना थोडं सामान घेतात आहे जसं त्यांना आठवत आहे. हे बघा इथे पण भारी आहे बघा, हे तर काय मस्त वाटतंय बघा, इथे काहीतरी वेगळंच आहे. ह्याच्यात चारवाला आहे तर इथे तीनवाला सुद्धा आहे. तिथे भारी आहे, प्रत्येकाचे प्राईस वेगळे आहेत. हे बघा हे कसं, हे तर भारी वाटते बघा. चार आयटम्स ठेवलेत, मला वाटलं फक्त एकच असेल पण चार आहेत. क्यूट वाटत, छोटूसे चार आयटम्स आहेत बघा. देण्यासाठी ड्रायफ्रूट, मोस्टली दिवाळी तर ड्रायफ्रूट्स म्हणूनच गिफ्ट देतात, पण तिथे खूप भारी भारी आयडियाज आहेत त्यांच्याकडे. बर्नीमध्ये कसे ड्रायफ्रूट्स ठेवायचे ते खूप भारी भारी आयटम्स आहेत. आणि मोठे चॉकलेट्स पण लोक देतात, मोस्टली चॉकलेट ड्रायफ्रूट्सच देतात दिवाळीत. तर हे चॉकलेट्स पण देऊ शकता तुम्ही, असे मोठेवाले तसे दिल्यासारखे तरी वाटणार. हे मोठे चॉकलेट्स तुम्ही टाकलं एक एक दोन दोन तरी, हे एवढे मोठे मोठे चॉकलेट्स टाकलं तरी वाटेल की हां बाबा चॉकलेट्स दिलं आहे त्या लोकांनी. एवढे मोठे मोठे चॉकलेट्स आहे बघा. हे बघा मोस्टली स्कूलमध्ये आपल्याला सगळ्यांना हेच देत असाल, आठवत असाल ते तुम्हाला सगळे मिक्सवाले चॉकलेट्सच द्यायचे. मला हा आला, मला तो आला फ्लेवर्समध्ये, आठवते दिवस आपले. चालू आहे बजरंग एंटरप्राइजेसमध्ये. हे एका प्रकारचं छोटं सुपर मार्केट बोलू शकतात, आपलं रिलायन्ससारखंच आहे ऑलमोस्ट सगळं इथे. चला जरा आता आतमध्ये जावे. हे सगळं ऑलमोस्ट रिलायन्ससारखंच वाटलं मला, मम्मी बोलली की तसंच आहे हे. जरा बघायला आले, एक्सक्यूज मी, तर आपण बघूया. हे इथेच बॉटल्स आहेत, हे 210 बॉटल आहे, 210 बघा. हो बरोबर आहे, सुपर मार्केटसारखंच आहे सगळं. फॅन्टाचे बघा किती सारे प्रकार आहेत, कोपल, पिंक आणि स्ट्रॉबेरी. म्हणजे हे जामून आहे, लिची आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. मॉन्स्टरचं पण आहे ते बघा, तेवढे मोठे मोठे कॅन्स आहेत. आपल्या इथं भेटत पण नाही एवढे मोठे कॅन्स बघा. इथे चीज व्हिपिंग क्रीमसुद्धा आहे केकला लागणारी बघा. इथे चिंगम वगैरे आहे, चिंगमचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत हे बघा. मी ना हा नटेला ब्रँड ना दुबईला खाल्लेला, खूप भारी लागलेला. तुम्ही पण नक्की हा टेस्ट करा, खूप टेस्टी असतो हा. हे बघा इथे ज्यूस वगैरे हे बघा. हां मम्मी बरोबर बोलली. हे बघा आता हे दिवाळीचं सुद्धा आहे बघा. इथे दिवाळीला देणारे बिस्किट्ससुद्धा, कुकीज वगैरे सुद्धा आहेत हे बघा. बघू शकता इथे साधं सुद्धा आहे, आतमध्ये थंड आहे. तर हे बघा कॉफी बघा, कॉफी आहे तिथे. नटेला आहे हे बघा, मेयोनीज पण बघा किती आहेत हे बघा. मेयोनीज आहे ते सगळे, खूप भारी भारी आहे. डॉक्टर ऑर्थोचे वगैरे मेयोनीज आहे ते सगळं. वरती पण जॅम आहे, हनी आहे, सॉस आहे, चटणी आहे, सगळं येते बघा. पेरी पेरी मसाल्यापासून सगळं भेटेल तुम्हाला इथे. तुम्हाला सॅचेट हवे तर सॅचेटमध्ये भेटेल, तुम्हाला कशामध्ये पाहिजे तशामध्ये भेटू शकतं बघा. इथे रामेनसुद्धा आहे, खूप भारी लागतं रामेन तर खरं तर. निसिमचे रामेन आहेत खरं तर या बघा. इथे बुलडॉगचे रामेन नाही आहेत वाटतं, टॉप रामेन आहे ते. हे सॅचेट आहेत सगळे वरती, छोटे छोटे डब्बे सुद्धा आहेत मसाल्याचे, मोठे नाही आहेत इथे वाटतं बघा. हॉट चॉकलेट टँकचे पण फ्लेवर आहे, जसं आपण दुबईला बघितलं, मी त्याच्यात मेन्शन केलं आहे दुबईचं, तुम्ही ब्लॉग बघू शकतात माझा बघा. इथे पण आहे, मला वाटलं इंडियामध्ये नसतं. वरतीसुद्धा आहे काहीतरी, मोठं शॉप आहे हे, खूप मोठं शॉप आहे हे. तर बघूया या मोठ्या शॉपमध्ये मम्मी आणि मावशी कुठे आहे माझी.
तर लोक वरती गेले आहेत आय थिंक, आणखी ते लोक दिसत तर नाही आहेत मला. हां, मम्मी दिसली माझी, चला तर तिथे जाऊया बघा. इथे वेगसुद्धा आहे, प्राइजेस लिहून ठेवलं आहे त्या लोकांनी, कोणाला थांबून थांबून विचारायची गरज नाही वगैरे. बघू शकतात असे हे ठेवले आहेत त्या लोकांनी सगळं. ही गाणी बघा, ही काय काय माहिती, खूप छान वाटते पण छोटे सगळे. हे तर बघा, हे चार डिफरंट साईजने किसू शकता तुम्ही. हे बघा, चार डिफरंट साईजने किसायचं, किसणी आहे ही. बघा असं हे मापाचं आहे, तेवढं हवं आहे तेवढं तसं. बघा हा पक्कड आहे, छोट्याचा पण ग्रीप मस्त, याला रबर लावलाय जास्त पडू नये म्हणून. बघा रवी पण बघा काय मस्त आहे. बघा ही पक्कडसुद्धा आहे. वेगळे वेगळे हे रोटी चपाती फुलके करतात त्यांच्यासाठी यूज होतं, डाळ वगैरे खायला चमचा. वाव, हे तर काय भारी वाटते बघा ना, लाटणं आहे. बघा हे करंजीचे साचे आहेत, मोमोजचे साचे आहेत, बघू शकतात समोसाचे पण साचे असतात. बघा आता हे साचे फराळाला यूज होतात म्हणून त्या लोकांनी ठेवले. तिथे परफ्युम्सपासून बॉडी स्प्रेपासून सगळं आहे तुम्ही बघू शकता. ते बघा फेस केअर आहे, साबणसुद्धा आहे तिथे, पितांबरीपासून सगळं अवेलेबल, काता क्लिपर. एका टाईपचं रिलायन्स किंवा डीमार्टच बोलू शकता तुम्ही. बघा लहान पोरांचं बेबीचं हे पण आहे, वाईप्स आहेत. हे बघा सोपचे केसेस आहेत. हे बघा फेस वॉशपासून बोलाल ते सगळं अवेलेबल असेल. ते सगळं भारी वाटलं मला इथे, खूप मस्त छोट्याशा शॉप आहे पण इथे खूप भारी भारी आयटम्स ठेवले त्या लोकांनी. मी सुद्धा इथे शॉपिंगला या, दिवाळीची शॉपिंग इथे स्वस्तात मस्त होते. तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा. जर तुम्हाला माझा APMC चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही पण लवकरात लवकर व्हिजिट करा इथे.